दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याच्या घटना समोर आल्यात। तोडलेली झाडे थेट वखारीत नेली जात असून विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या झाडांची कुठलीही नोंद नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। संपूर्ण राज्यात तापमानाने मोठ्या प्रमाणात पारा ओलांडला असून यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। दुसरीकडे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। या वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये देखील खर्च केले जातात। मात्र धुळे जिल्ह्यात दुसरीकडे अनेक ठिकाणी ग्रामीण भागात झाडांची विनापरवानगी कत्तल केली जात असून तोडलेली झाडे थेट वखारीत नेली जात आहे। मी अनिल रमन पवार, देश की बात फाउंडेशन धुळे जिल्ह्याच्या या पदावर काम करतो। पूर्ण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये विना परवाना जो वृक्षतोड चालू आहे, या वृक्षतोडीला जबाबदार कोण? दुसरी गोष्ट, ही वृक्षतोड बिनधास्तपणे वाहतूक करून स्वामीलमध्ये विकली जाते, याच्याकडे वन विभागाचे अधिकारी, महसूलाचे अधिकारी यांनी डोळे लावून हा कार्यक्रम चालू केलेला आहे। तरी आमची आपल्या माध्यमातून अशी विनंती आहे की सर्वात अगोदर प्राणवायू जर लोकांना पाहिजे असेल, वृक्ष जर पाहिजे असतील, तर ज्या स्वामीलांना तुम्ही परवानगी दिलेली आहे ती परवानगी रद्द करून ती स्वामील बंद करा, जेणेकरून वृक्ष तोडीचे लाकूड विकले जाणार नाही आणि वृक्ष जगतील आणि जगवले पाहिजे। आपल्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी साहेबांना आणि वनमंत्री साहेबांना विनंती की प्राणवायूसाठी एवढी मदत आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये जरूर करा, स्वामील बंद करा, नाही तर मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं करावं लागेल, याची आपण गांभीर्याने लक्ष देऊन। एकीकडे पावसाळ्यात वन विभागाकडून वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात असले तरी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी दुसरीकडे मात्र या पद्धतीने झाडांची होणारी कत्तल थांबवण्याचे आव्हान मात्र प्रशासनासमोर निर्माण झालंय। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।